नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. माणगाव शहरातून नारायण सेठ हे व्यापारी अचानक गायब झाल्याने एकच खळबळ माजली होती. दिनांक 31 मे रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास नारायण गंगाराम सेठ वय वर्ष 74 हे मोरबा रोडवरील त्यांचे दुकान कोकण कृषी सेवा केंद्र येथे जातो असं सांगून घरातून निघून गेले होते. परंतु ते तेथून बेपत्ता झाले होते. त्यानंतर शोध घेतला असता दुकानाचे शटर अर्धवट अवस्थेत उघडे दिसून आले. नारायण सेठ बेपत्ता झाले त्यावेळी त्यांच्याकडे 4 लाख रुपयांची रोख रक्कम होती. काही प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्हीच्या आधारे ते एका कारमध्ये बसून निघून गेल्याचे दिसून आले. त्यांचे फोन लोकेशन एकदा महाड तर एकदा अलिबाग दाखवत असल्याने पोलीस यंत्रणा देखील गुचकळ्यात पडली होती. अखेर दिनांक 3 जून रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ते अचानकपणे आपल्या राहत्या घरी बसमधून परतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 31 मार्च रोजी नारायण सेठ हे दुकान उघडीत असताना अज्ञात व्यक्तीने इसार कंपनीचे साहेब आले असून त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे असं सांगून त्यांना गाडीत कोंबलं. त्यांना गाडीतच मारहाण करण्यात आली. डोक्यावर पट्टी बांधून त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे एका घनदाट जंगलात अंधाऱ्या रूम मध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांच्याकडून अनेक मागण्या करण्यात आल्या आणि त्यांच्या स्वाक्षऱ्याही अपहरणकर्त्यांनी काही कागदांवर घेतल्या. दिनांक 2 जूनच्या मध्यरात्री संधी मिळताच त्यांनी तेथून पलायन केलं. संगमेश्वर एसटी स्टँड गाठलं आणि तेथून सरळ ते आपल्या माणगाव येथील घरी परतले. या संपूर्ण फिल्मी अपहरणात एकूण 8 आरोपी सामील असल्याचं समजत आहे. त्यांना जीवेठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वादळवारा लाईव्ह साठी प्रमोद जाधव, माणगाव. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.